त्याबद्दल शिवसेनेमध्ये गेले अनेक दिवस चर्चा होती, माध्यमांमध्ये तशा बातम्या सुद्धा आलेल्या होत्या, मात्र गजानन कीर्तिकर पोहोचलेले आहेत. अमोल कीर्तिकरना उपनेतेपद सुद्धा शिवसेनेने दिलेले, उद्धव ठाकरेंनी दिले, त्यामुळे ते पोहोचलेले आहेत. महाराष्ट्राला आणि संबंधित दोन्ही जे आहेत गट, त्याचं नेतृत्व करणार आहे. उद्धवजींनी घेतलेला जो स्टँड आहे, पक्ष जो अभेद्य ठेवण्याचा, त्याच्या पाठीमागे आम्ही समर्थपणे उभे आहोत. माझी भेट झाली नाही, पण मी बोलणार विस्ताराने, दोन्हीकडे बोलणार, उद्धवजींकडे बोलणार, एकनाथ शिंदेकडे बोलणार. आता आमच्यासारख्या वयोवृद्ध आणि ज्येष्ठ मंडळींचं हे काम आहे, ही जबाबदारी आहे. बस मी बघत बसणार नाही या परिस्थितीकडे. माझ्या परीने समेट कसा होईल, शिवसेना एक संघ कशी होईल, पुन्हा आम्ही शिवसेना म्हणून महाराष्ट्रात राजकीय उभारी कशी घेऊ, कळलं की नाही, हे सगळ्या गोष्टी करणं आमचंसुद्धा कर्तव्य आहे. कुठलं मत? आहे. ऐका, तसं नाही होतो. पक्ष जो आहे ना, हे विधिमंडळ पक्ष आहे तो, 55 लोकांचा, त्यातले 40 गेले, 15 राहिले. आता ते म्हटल्यात 5 जात आहेत, खासदार 12 गेले, 6 राहिले, तर 6 मी एक आहे, कळलं की नाही. माझ्या पण वावड्या उठल्या होत्या, मला पण सकाळपासून फोन यायचे. युती 2014 तुटली, तिथून करायची हा एक पेज, सर्वात प्रथम पेज निर्माण. बंधूंना हे जे निष्ठेचे आव्हानतात, हिंदुत्वाचे आव्हानतात की आम्ही हिंदुत्वासाठी पार्टी सोडली, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. खऱ्या अर्थानं हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेतात का भारतीय जनता पार्टी जो लोटांगण घेतात? 20-6 तारीख होती, विधान परिषदच्या निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या. ती